सुप्रभात बालमित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी तासिकेमध्ये। आपण मागच्या तासिकेमध्ये काय बघितलं होतं, पेज नंबर 26 आणि 27 कविता ते अमर हुतात्मे झाली, हे आपला स्वाध्याय पण झाला होता, कविता वाचून झाली होती। तुम्ही छानपैकी कविता वाचून काढायची आहे हा। आज आपण नवीन पाठ बघूया, शेरास सव्वाशे, पाठ क्रमांक 9, शेरास सव्वाशे, पेज नंबर 28। पेज नंबर 28, शेरास सव्वाशे। बघा काय सांगितलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे ही म्हण तुम्ही खूप वेळा ऐकलेली असेल, शेरास सव्वाशे। आधी आपण पाठ वाचून घेऊया, मग मी तुम्हाला याचं स्पष्टीकरण सांगते। बघा काय आहे, शेरास सव्वाशे असणे म्हणजे एखाद्या गोष्टीवर आपण सहज करून गेलेलं असतो आणि त्या गोष्टीवर भारी पडणे। बघा काय दिलेलं आहे, नाना काका घुंगर काठी आपटत शेताच्या बांधावरून फिरत होते, वाऱ्यावरून डोलणारी समोरची शेती पाहून ते आनंदाने डोलत होते, निभर सोन्यासारखे पिवळे भाताचे पीक, नंतर कापणी, जोडणी, मळणी आणि मग कणगीत पडेल वर्षभराची बेगमी, असा विचार त्यांच्या मनात येत होता। काय झालेलं आहे, बघा शेतातील पीक जे आहेत ती बांधावरती फिर नाना काका बांधावरती फिरत होते, म्हणजे समोरच्या शेतामध्ये त्यांच्या शेतामधील पीक पूर्ण होऊन तयार होऊन झालेली होती आणि ते स्वप्न पाहत होते की आता ही डोलणारी पीक आहेत ही पूर्ण निभर, म्हणजे काढणी झालेले पीक। निभरचा अर्थ काय होतो, निभर काढणीस आलेले पीक म्हणजे पूर्णपणे तयार झालेले, काढणीस आलेले पीक, हे पीक पूर्णपणे तयार झालेले होते त्यांचे, म्हणजे घरात शेती तयार करून पीक तयार करून ते पूर्ण पीक घरामध्ये आणण्यासाठी तयार झालेले होते। निबर म्हणजे काढणीस आलेले पीक म्हणजे पूर्ण शेतामध्ये तयार झालेले। तर नाना काका घुंगर काठी म्हणजे हातात एक काठी घेऊन नाना काका शेताच्या बांधावर फिरत होते आणि वाऱ्यावरून डोलणारी समोरची शेती पाहून ते आनंदाने डोलत होते। समोरचे पीक त्यांचे खूप छान आलेले होते ते पाहून नाना काकांना खूप आनंद होत होता। निभर सोन्यासारखे पिवळे भाताचे पीक, बघा शेतामध्ये काय होते, भाताचे पीक सोन्यासारखे पिवळे दिसत होते बघा। नंतर कापणी, जोडणी, मळणी आणि मग कणगीत पडेल वर्षभराची बेगमी, बेगमी म्हणजे साठा, बेगमी म्हणजे साठा। बघा शेतकरी काय करतात, वर्षभर शेतात राबून शेताचे पीक तयार करून वर्षभरातील ते पीक साठा करून ठेवतात, मग वेळ आली की त्यांना बाजारात विकल्या जातो, मग बेगमी म्हणजे काय, साठा करून ठेवणे, असा विचार त्यांच्या मनात येत होता। पीक तयार व्हायच्या आधी तुम्हाला माहिती आहे पीक तयार व्हायच्या आधी काय करावं लागते पिकाची, तुम्ही आता बघितलं असेल ज्वारी तयार करताना बाजरी, ज्वारी, मका तुम्ही बघितलेलं ते तयार करताना काय करावं लागतं, त्याची कापणी करावं लागते, मळणी करावं लागते, ती तयार करायची असते। ज्या दिवशी ज्वारी तयार करायची असते त्या दिवशी सर्वजण शेतात असतात, तुम्ही बघितलेलं आहे। मग अशा प्रकारे वर्षभराचं पूर्ण पिकाची तयारी चे स्वप्न नाना काका पाहत होते, त्यांना ते पाहताना खूप आनंद होत होता। निसर्गाने करुणा केली, भाते पिकून पिवळी झाली, असे गाणे गुणगुणत नाना काका माळावरच्या शेतापाशी थांबले। दाणे भरलेल्या लोंब्या आडव्या पडल्या होत्या, बघा निसर्गाने करुणा केली म्हणजे निसर्गाने वेळेवरती पाऊस आलेला होता, शेताला ज्या प्रकारे त्या पिकाला ज्या प्रकारे पोषक सर्व वातावरण पाहिजे होते तसे त्याला मिळालेले होते। पाऊस वेळेवर येणे खूप महत्वाचे असते ना, एखाद्या वेळेस जास्त पाऊस आला तरी पिकाची नुकसान होते आणि कमी पाऊस आला तरी पिकाची नुकसान होते, इथे वेळेवर ते व्यवस्थित पाऊस वगैरे झालेला आहे त्यामुळे काय म्हणतात ते निसर्गाने करुणा केली, म्हणजे निसर्गाने पिकासाठी दया दाखवलेली आहे, करुणा म्हणजे दया। भाते पिकून पिवळी झाली, असे गाणे गुणगुणत होते माळावरच्या शेतापाशी ते थांबले। दाणे भरलेल्या लोंब्या आडव्या पडल्या होत्या, पीक तुम्ही पाहिलेलं आहे बघा ज्वारी बाजरी जेव्हा त्यांना पूर्ण ते कणस आलेले असतात तर ते
सरळ झालेले ते झाड कसे लोंबकलेले असते. बघा तुम्ही कापूस, सध्या कापूस चालू आहे ना शेतामध्ये, तर कापूस वेचताना कापूस जेव्हा खूप आलेला असतो तर ते पराठीचं झाड कसं झालेलं असते, लोंबकलेलं असते एका साईडला, त्याला तो भार खूप ओझं झालेला असते. तर तशाच प्रकारे ह्या भाताच्या लोंब्या आडव्या झाल्या होत्या. हा, शेताची नासाडी चालू होती, दाणे भरलेले होते त्या झाडाला, त्यांचं वजनही झालेलं होतं, ते लोंबकलेले होते आणि त्यामुळे शेताची नासाडी चालू होती म्हणतात. शेतावर उंदीर मामा कोकले होते. बघा, त्या लोंब्या आडव्या पडल्या होत्या आणि त्या खाली पडून पडलेल्या असताना शेतामध्ये काय झालेलं होतं, उंदीर. आणि उंदीर सांगितलं की तुम्हाला काय दिसतो, उंदीर पूर्ण नासाडी करतात पिकाची. नाना काकांनी एक प्रयोग करण्याचे ठरवले. आता नाना काकांच्या शेतामध्ये भरपूर पीक छान झालेलं होतं, परंतु शेतामध्ये कशाची नासाडी चालू होती, उंदरांची. खूप उंदीर झालेले होते, त्या उंदरांना नाना काका खूप कंटाळले होते, कारण ते खूप नासाडी करत होते. जिथे तिथे ते लोंब्यांचे दाणे पाडून खाली जमिनीवर ते पाडत होते, सर्वत्र शेतात ते तसे पसरलेले होते. आणि कोणाच्या समोर ते येतात का, नाही. सगळं वातावरण शांत झालं की, सामसूम झालं की, बघा ते उंदीर तिथे येऊन आपली नासाडी करतात. तुम्ही बघितलेलं आहे घरातही, एखाद्या खोलीमध्ये तुमच्या धान्याचे साठवण जर असेल तर तिथं उंदिरांचा किती हे, तिथे ते किती नासाडी करून ठेवतात, बघितलेलं आहे तुम्ही. मग याच्यात ते नाना काकांनी उंदरांसाठी एक प्रयोग करण्याचे ठरवले. त्यांनी शेताजवळच्या माळावर एक मोठा खोल खड्डा खणला. त्या खड्ड्यात पत्र्याचे एक मोठे पिंप ठेवले, ते अर्धे अधिक पाण्याने भरले. त्याच्या मोकळ्या तोंडावर एक तर्फेसारखी हलकी लांब फळी बसवली. पिंपावरच्या फळीच्या टोकाला तळलेली भजी ठेवली. अंधार पडला आणि नाना काका शेतावरून घरी आले. आता भजी, भजी म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात येते का, आपण घरातही उंदरांना पकडण्यासाठी पिंजरामध्ये भजी ठेवतो, त्या भज्यांच्या वासाने उंदीर तिथे येतात आणि लगेच पकडले जातात. तर काकांनी, नाना काकांनी ह्या पाठातही याच्यातही तसेच प्रकारे प्रयोग केलेला आहे. बघा, त्यांनी काय केलं, शेतामध्ये एक खोल खड्डा खणला आणि त्या खड्ड्यात पत्राचे एक मोठे पिंप ठेवले, अर्धे अधिक पाण्याने भरले. ते खड्ड्यामध्ये पाणी टाकलं गेलं आणि त्या मोकळ्या तोंडावर एक तर्फेसारखी हलकी लांब फळी बसवली. पिंपावरच्या फळीच्या टोकाला तळलेली भजी ठेवली. काय होईल पहा बघ, त्या खड्ड्यामध्ये एक पिंप ठेवलेले होते आणि तो खड्डा पाण्याने भरलेला होता आणि टोकावरती त्याच्या भजी ठेवलेली होती. मग काय होईल, ते जर उंदीर तिथे फळीवरती गेले शेवटच्या टोकाला भजी खाण्यासाठी, तर काय होईल, त्यांचा बॅलन्स गेल्यानंतर ते पाण्यात पडतील. तर बघा, काकांनी हा अशा प्रकारे प्रयोग केला. अंधार पडला आणि नाना काका शेतावरून घरी आले. त्यांनी आपला प्रयोग अशा प्रकारे करून ते घरी आले. सर्वत्र सामसूम झाल्यावर, सामसूम होणे म्हणजे शांतता, सामसूम म्हणजे शांतता. उंदीर दिवसा येत होते का शेतामध्ये, नाही, ते रात्रीच येऊन शेतामध्ये नासाडी करतात. हा, तर बघा, सर्वत्र सामसूम झाल्यावर उंदरांची टोळी बाहेर पडली. तळलेल्या भज्यांचा खमंग वासाने सर्वच उंदीर पिंपापाशी धावत आले. पिंपावर ठेवलेल्या फळीच्या एका टोकाला भजी ठेवलेली त्यांना दिसली. घाईघाईने 3-4 उंदीर पुढे धावले. त्यांच्या भाराने सगळेच उंदीर पिंपाच्या पाण्यात धपकन पडले, सारे बुडून मरून गेले. बघा, काकांनी काय केलं होतं, खड्डा केला होता पाण्याचा एक, त्या खड्ड्यावर त्यांनी एक फळी बांधलेली होती आणि छोट्या टोकाला त्यांनी तिथे भजी ठेवलेली होती आणि त्या तेलकट भज्यांचा वासामुळे ते उंदीर तिथे आले. सगळं सामसूम झाल्यानंतर ते उंदीर तिथे आले आणि काय झालं, ते एकामागो एक सर्वच सर्वच उंदीर त्या फळीवर ते धावले. त्यामुळे ती फळीचा बॅलन्स पाण्यात गेला आणि सर्व उंदीर खाली पडले. खाली पडून ते सारे बुडून मरून गेले. सकाळी सकाळीच अधीरतेने नाना काका पिंपापाशी आले. बघा, त्यांना उत्सुकता लागलेली होती की काय झालं असेल, अधीर होणे. बघा, सकाळी सकाळी अधीरतेने, अधीर म्हणजे उत्सुक होणे. काकांना खूप अधीर झालेले होते ते की काय झालं असेल. त्यांनी रात्री ठेवलेले त्या भज्यांना
त्यांच्या मनात विचार होत होते की उंदरीन कोण कोणी खाल्लं असेल, त्यांना माहिती होतं का आधी कोण आहे म्हणून. मग सकाळी सकाळीच अधीरतेने नाना काका पिंपापाशी आले. आपली युक्ती सफल झालेली पाहून त्यांना खूप समाधान वाटले. संध्याकाळी पुन्हा खमंग भजी ठेवून नाना काका घरी आले. बघा त्यांचा प्रयोग सक्सेस झालेला होता. तर त्यांनी काय केलं, ते पिंपापाशी आले तर त्यांनी काय बघितलं, तिथे काय बघितलं होते, तिथे सगळेच उंदीर भाराने पिंपाच्या पाण्यात तपकन पडले होते आणि सारे डुबून मरून गेले होते. ते नाना काकांनी सकाळी सकाळी तिथे पाहिले आणि त्यांना त्यांची युक्ती सफल झाली असे त्यांना वाटले व त्याचे त्यांना समाधानही वाटले. मग काय केलं, त्यांनी संध्याकाळी पुन्हा खमंग भजी ठेवून नाना काका घरी आले. त्यांनी परत तसेच केले, त्या फळावरती परत खमंग भजी ठेवली आणि संध्याकाळी ते घरी आले. परत दुसऱ्या दिवशी सकाळी नाना काका पिंपापाशी गेले. फळीवरची भजी फस्त केलेली होती पण पिंपामध्ये मात्र एकही उंदीर दिसला नाही. त्यांना फारच आश्चर्य वाटले. हा काय प्रकार आहे हे त्यांनी जाणून घ्यायचे ठरवले. बघा आपल्या पाठाचं नाव काय आहे, शेरास सव्वाशे. आता इथं तुमच्या लक्षात आलं असेल की पाठाचा शीर्षक असं का बरं दिलेला आहे. बघा काय केलं त्यांनी, दुसऱ्या दिवशी ते परत तिथे गेले. रात्री त्यांनी जेव्हा भजी ठेवली होती तर ते दुसऱ्या दिवशी सकाळी पाहायला गेले तर फळीवरची भजी फस्त झालेली होती पण पाण्यात एकही उंदीर पडलेला नव्हता. उंदीर पडला होता का? नाही. ह्या गोष्टीचे नाना काकांना खूप आश्चर्य वाटले की हा कसा काय झाला असेल, बघा हा काय प्रकार आहे, त्यांनी जाणून घ्यायचे ठरवले. मग संध्याकाळी अंधार पडायच्या सुमारास नाना काकांनी खमंग वास सुटलेली भजी फळीच्या टोकापाशी ठेवली. परत तिसऱ्या दिवशी संध्याकाळी काकांनी खमंग वास सुटलेली भजी फळीच्या टोकापाशी ठेवली. का? कारण त्यांनी पहिल्या दिवशी ठेवलेली भजी उंदरांनी फस्त केलेली होती पण एकही उंदीर पाण्यात पडलेला नव्हता. आणि हा प्रकार कसा काय झाला हे पाहण्यासाठी हे त्यांनी डोळ्यांनी स्वतः त्यांना पाहायचं होतं. म्हणून त्यांनी काय केलं, ते तिथेच थांबले. पहा, सुटलेली भजी फळीच्या टोकापाशी ठेवली आणि जवळच झाडाच्या आडोशाला ते लपून बसले. पुढचा प्रकार काय होतो हे त्यांना खूप उत्सुक झालेले होते, ते अधीर झालेले होते की आता पुढे काय होते ते पाहण्यासाठी त्यांनी काय केले, जवळच्या झाडाच्या आडोशाला ते लपून बसले. कशाला लपून बसले असतील ते, कारण ते कसे काय, फळीवरची भजी तर फस्त केली परंतु एकही उंदीर पाण्यात खाली पडला नाही. हा प्रकार कसा काय झाला हे पाहण्यासाठी नाना काका झाडाच्या आडोशाला लपून बसले. रात्र चांदणी होती, निरव शांतता पसरली. निरव म्हणजे कसलाही आवाज नसलेलं शांत वातावरण. निरव म्हणजे शांत वातावरण. बघा रात्रीची वेळ आहे आणि रात्र चांदणी होती म्हणजे रात्रीची वेळ आहे, अंधार पडलेला आहे परंतु चांदण्यांचा प्रकाश तिथे आहे. एखाद्या वेळेस तुम्ही बघा, आता रात्रीच्या वेळेस बाहेर निघून बघा, तुम्ही गच्चीवर जाऊन पहा काय असतो. रात्रीच्या वेळेस सगळीकडे अंधार असतो परंतु आकाशामध्ये खूप छान चंद्र तारे निघलेले आपल्याला दिसतात, चांदण्या निघलेल्या आपल्याला दिसतात आणि ते वातावरण इतकं छान असते आणि निरव शांतता. त्याच्यात अजून काय आहे, निरव शांतता म्हणजे शांत वातावरण. उंदरांची फौज स्वारीवर निघाली. बघा काय झाले, काका तिथेच लपलेले होते ना नाना काका, आणि त्या चांदण्या रात्री पूर्ण सगळीकडे शांतता पसरलेली असताना उंदरांची फौज स्वारीवर निघाली. स्वारीवर निघाली म्हणजे परत तिथे भज्यांचा वास सुटलेला होता छान, त्यांना भजी खायची होती, मग ती तिथे भजी खाण्यासाठी तयार झाली. सर्वत्र भज्यांचा वास सुटला होता. मोठ्या अधीरतेने उंदीर पिंपापाशी जमले. अधीर म्हणजे उत्सुक असणे. पहा, परत ते उंदीर तिथे आले, पिंपापाशी जमले. आपसात काहीसे कुजबुजले. त्यांच्यापैकी चार पाच उंदीर पिंपा बाहेरच्या फळीच्या टोकावर बसले व एक उंदीर फळीवरून पुढे सरसावला. प्रत्येकाने एक एक करून तेथील सर्व भजी आणली. ती सर्व भजी त्या चतुर उंदरांनी कूड तडून मजेने खाल्ली आणि पुढच्या मोहिमेवर कूच केली. बघा काय झाले होते, ते त्यांच्या स्वारीसाठी तर निघाले परंतु त्यांनी काय आयडिया, युक्ती काय केली होती. बघा नाना काकांनी काय केलं होतं, पाण्याचा एक खड्डा केला होता आणि त्या खड्ड्यावर ते एक फळी बसवली होती आणि त्या खड्ड्यामध्ये अर्धा तो खड्डा भरलेला होता पाण्याने.
त्यांनी टोकावरती भजी नेऊन ठेवली होती. पहिल्या वेळेस जेव्हा ते गेले तर त्यांना वास सुटला, तर सर्वत्र सर्व उंदीर तिथे पडत गेले आणि त्या फडीवरती गेल्यानंतर त्यांचा बॅलन्स फडी तिरपी झाली, त्यामुळे ते सगळे पाण्यात पडले. परंतु आता बघा, परत जेव्हा असे झाले तर त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी कोणती युक्ती केलेली आहे. आता त्या पिंपापाशी त्या फडीवरते जेव्हा ते आले तर ते सगळेचे सगळे उंदीर टोकाला पहिले सुरुवातीला बसले आणि तिथून मग एक एक उंदीर तिथे खाली उतरला आणि भजी घेतली की तो वरते आला. एक एक उंदीर खाली उतरत गेला म्हणजे बॅलेन्स जसेच्या तसेच राहिले आणि सर्व उंदरांना भजी पण मिळाली आणि एकही उंदीर पाण्यात पडला नाही. बघा त्यांनी किती छान युक्ती तयार केलेली आहे. आणि काय केलं त्यांनी, हे सर्व करायच्या आधी ते आपसात काहीसे कुजबुजले. बघा काय केलं त्यांनी, आपसात काहीसे ते कुजबुजले. त्यांनी चर्चा केली पहिले आणि मग चार पाच उंदीर पिंपावरच्या फडीवर टोकार बसले व एक एक उंदीर पुढे सरसावला, म्हणजे प्रत्येकाला भजी खायला मिळाली आणि पाण्यातही नाही पडले. मग त्या चतुर उंदरांची कुरतडून त्यांनी मजेने खाल्ली आणि भजी मजेने खाल्ली आणि पुढच्या मोहिमेवर कूच केली. पुढची मोहीम काय होती त्यांची मग, परत शेतातील नासाडी करणे, भाताच्या लोंब्या खाणे, त्या पिकाचे नुकसान करणे. शेरात सवाशेर भेटलेल्या त्या चतुर उंदीर मामांची युक्ती पाहून नाना काकांनी आपल्या कपाळावर हात मारून घेतला. बघा आता तुमच्या लक्षात आलं पाठाचं नाव शेरात सवाशेर का म्हटलेलं आहे. नाना काकांनी जेवढे युक्ती केल्या होत्या त्या सर्वांनी त्या उंदरांनी सर्व त्या युक्त्या त्यांनी त्या युक्ती पूर्ण करू दिली का? नाही. मग ते शेरात सवाशेर ठरले ना. पाठामध्ये शेरा सवाशेर कोण ठरलेला आहे बघा, नाना काकांना उंदरांनी त्यांची युक्ती यशस्वी नाही होऊ दिली ना. बघा म्हणून नाना काकांनी आपल्या कपाळावर हात मारून घेतला. शेरा सवाशेर अशा प्रकारे ह्या पाठामध्ये उंदीर आणि नाना काकांच्या बद्दल सांगितलेलं आहे. ते आपल्या शेतामध्ये कशा प्रकारे नुकसान करतात, नासाडी करतात. निबर म्हणजे जुनं काढणीस आलेले पीक. आपण जेव्हा पीक पूर्ण तयार होऊन शेतातून पीक तयार होऊन घरी आणण्यासाठी तयार झालेलं असते तेव्हा त्याला काय म्हणतात, काय सांगितलं, निबर. बेगमी म्हणजे साठा. पूर्ण शेताचा वर्षभराचा शेतकरी साठा करून ठेवतात ना. ओपणे म्हणजे रागावणे. तरफ म्हणजे टेकू दिलेली लाकडी फळी. सामसूम म्हणजे शांतता. अधीर म्हणजे उत्सुक होणे. फस्त करणे म्हणजे संपवणे. निरो म्हणजे कसलाही आवाज नसलेले शांत वातावरण. कुजबुजणे म्हणजे हळू बोलणे. कुच करणे म्हणजे निघणे. कपाळावर हात मारणे म्हणजे निराश होणे. बघा इथं शब्दार्थ दिलेले आहे ना. आणि लेखक कोण आहे, पॉल रुमाव. अशा प्रकारे शेरा सव्वाशेर हा पाठ आपण इथे पाहिलेला आहे आणि हा तुम्हाला आज तुमचं होमवर्क आहे, पाठ वाचून काढायचा आहे चांगल्या प्रकारे. हा आपल्या तासिकेची वेळ इथं संपत आहे. ओके, बाय, हॅव अ नाईस डे.